नमस्कार मित्रांनो मी हर्षल अविनाश कुमावत आपले खूप खूप स्वागत करतो ई लर्निंग विथ हर्षल कुमावत चॅनलमध्ये ज्या गोष्टीची खूपच आवर्जून प्रतीक्षा हे आपले सर्व स्पर्धक करत होते ती आज गोष्ट झालेली आहे एस पी पी यू म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांनी एम एच सेट ही जी परीक्षा ते आयोजित करत असतात त्या परीक्षेची जाहिरात जी आहे ती त्यांच्या साईटवरती ऑफिशियल साईटवरती प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर इन्फॉर्मेशन बुलेटिन थर्टी एट महाराष्ट्र सेट फॉर असिस्टंट प्रोफेसर ही परीक्षा मित्रांनो असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीसाठी आयोजित केली जाते जे विद्यार्थी ही परीक्षा पास होत असतात ते असिस्टंट प्रोफेसरसाठी लायबल असतात एलिजिबल होऊन जात असतात ठीक आहे ही परीक्षा मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला होणार आहे ज्या त्या दिवशी रविवार आहे तर मित्रांनो आपण पुढे बघूया इम्पॉर्टंट डेट्स की या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट डेट्स यांनी काय काय दिलेलं आहे ठीक आहे तर आपण बघू शकतात स्क्रीनवर कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे तुम्ही आता यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात फॉर्म फिलअप करू शकता ठीक आहे लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे थर्टी इलेवन टू थाऊजंड ट्वेंटी टू तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस हे ॲप्लिकेशन करण्याची शेवटची मुदत राहणार आहे मित्रांनो पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फीज जर तुम्ही फीज नाही भरली तीसच्या तर तुम्हाला लेट फीज चार्ज लागणार आहे तर ते एक डिसेंबर दोन हजार बावीस ते सात डिसेंबर दोन हजार बावीस यांनी बराचसा गॅप ह्यावेळेला वेळेला दिलेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये जवळपास आता चालू आहे नोव्हेंबर महिना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च कमीत कमी, -कमी तुमच्याकडे तीन महिने साधारण हातामध्ये आहे आणि यांनी लेट फीसाठीसुद्धा सात दिवस तुम्हाला दिलेले आहे जर तुम्ही तीस तारखेपर्यंत फी नाही भरू शकत तर तुम्ही पुढील सात दिवसामध्ये लेट फी भरून याची फी पे करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर यांनी मित्रांनो दिलेलं आहे इथे की पेमेंट ऑफ फीज जे आहे ते फक्त ऑनलाईन मोडने होणारे थ्रू क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग आणि यू पी आय वगैरे ठीक आहे कारण मी बरेचशे जणांचे फॉर्म भरले आहे याच्यामध्ये यू पी आयचं ऑप्शनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे जसं की फोनपे इत्यादी ठीक आहे त्याच्यानंतर हे मित्रांनो करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहे जर तुम्हाला इन केस त्यामध्ये वाटत असेल की काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला यांनी दोन दिवसाची सॉरी तीन दिवसाची मुदत दिलेली आहे आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख म्हणजेच आठ डिसेंबर नऊ डिसेंबर आणि दहा डिसेंबर दोन हजार बावीस ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही करेक्शन करू शकतात जर तुम्ही हे तीन दिवस चुकवले तर मित्रांनो तुम्हाला याच्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये पुन्हा करेक्शन करता येणार नाही पुढची डेट तुम्ही बघू शकता की अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड ऑन द वेबसाईट वेबसाईटवरती सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी तुमच्या ॲडमिट कार्ड जे हॉल तिकीट्स ज्याला आपण म्हणतो ते हॉल तिकीट्स प्रसिद्ध करण्यात येतील आणि सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आहे त्या दिवशी ही ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल ऑफलाईन पद्धतीने म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक ओ एम आर शीट दिली जाते त्यावरती तुम्हाला चार वर्तुळं असतात त्यापैकी तुम्हाला एक योग्य वर्तुळावरती गोल करायचा असतो त्याला डार्क करायचा असतो सर्कल करायचा असतो ठीक आहे तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकतात त्यानंतर यांनी एक दिलेलं आहे नोटी नोटिफिकेशनमध्ये की जे कॅन्डिडेट्स आहे जे फॉर्म भरणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची प्रिंट आऊट किंवा त्याच्यासोबत सपोर्टिंग डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स हे एजन्सीला किंवा कॉर्डिनेटिंग सेंटरला पाठवण्याची गरज नाही आहे तुम्ही जो फॉर्म ऑनलाईन भराल तेवढाच फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे त्याची तुम्ही एक सॉफ्टकॉपी ही तुमच्या सोयीसाठी तुमच्या माहितीसाठी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात पण त्याची कोणालाही प्रिंट किंवा तुमचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्सची झेरॉक्स वगैरे कोणालाही पाठवण्याची आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो आता लवकरात लवकर वेळ न घालवता फॉर्म भरून द्या बरेच दिवसांनंतर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्वजण खूप वारंवार वारंवार या जाहिरातीसाठी प्रश्न करत होते आणि आता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर वेळ न घालवता ही जाहिरातमध्ये तुम्ही फॉर्म अप्लाय करा ऑल द बेस्ट तुम्हाला यावरचे महत्त्वाचे व्हिडिओ मी नक्कीच देईल तुम्ही बनवून आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर नक्कीच करायचं आहे थँक्यू थँक्यू सो मच